हॅलो नमस्कार जय जिरेंद्र प्राजेक्ट गांधी या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पॅन कार्ड कसे काढायचे ते हे आपण माझ्या मिस्टरांकडून पाहूयात नमस्कार मित्रांनो मी पारस गांधी मित्रांनो आजकाल प्रत्येक ठिकाणी आपल्याला आयडी प्रूफ व ऍड्रेस प्रूफ या दोन गोष्टींची आवश्यकता असते भारत सरकारने रिसेंटली पॅन कार्ड इश्युरन्सच्या केस मध्ये काही चेंजेस केलेले आहेत त्यामुळे पॅन कार्ड आता फक्त दहा मिनिटात तेही कुठलाही खर्च न करता आपल्याला काढता येऊ शकते व फिजिकल पॅन कार्ड जर आपल्याला हवा असेल तर त्यासाठी केवळ पन्नास रुपये खर्च येतो तर चला तर मग पाहूयात आणि आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मग पाहूयात मित्रांनो पॅन कार्ड काढण्यासाठी आपल्याला बेसिकली दोन वेबसाईटची गरज पडते एक वेबसाईट आहे इन्कम टॅक्स डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि दुसरी आहे तीन डॅश एन एच डी एल डॉट कॉम बेसिकली सुरुवातीला आपण ई पॅन काढून घे ई पॅन कार्ड काढून घेत आहोत आणि ई पॅन कार्ड काढल्यानंतर त्यानंतर साधारणतः पाच दिवसांनी आपण फिजिकल पॅन कार्डला अप्लाय करणार आहोत तर ई पॅन काढण्यासाठी आपण सुरुवातीला इन्कम टॅक्स डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर आलेला आहोत त्यावर इन्स्टंट ई पॅन हा आपल्याला ऑप्शन मिळेल इन्स्टंट ई पॅन ऑप्शनमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्यासाठी आपला आधार कार्ड व आधार कार्डला आपला मोबाईल नंबर रजिस्टर असणे आवश्यक आहे ह्या दोन गोष्टीची आपल्याला बेसिकली गरज आहे तर इथं ई पॅनचे फीचर आपण बघू शकता ती ई पॅनमध्ये आपल्याला जे फीचर आहेत ते इझी आणि पेपरलेस प्रोसेस आहे दहा मिनटामध्ये आपल्याला पॅन नंबर मिळतो त्याच्या जे काही आपल्या फिजिकल पॅनची जी व्हॅल्यू आहे सेम तोच व्हॅल्यू ह्या ई पॅनला देखील असतो आणि याच्यासाठी फक्त आधार कार्ड आणि आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे तर याची प्रोसेससाठी सुरुवातीला आपण गेट न्यू ई पॅन या ऑप्शनवर क्लिक करत आहोत गेट ई न्यू ई पॅन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक नवीन स्क्रीन ओपन होईल याच्यामध्ये तुम्ही जसं पाहताय की टोटल चार आपल्याला प्रोसेस कम्प्लीट करायचे आहेत तर त्यातली पहिली प्रोसेस आहे की आपला आधार नंबर जो आहे हा बारा डिजिटचा आधार नंबर आपल्याला या पर्टिक्युलर टेक्स्ट बॉक्समध्ये एंटर करायचा आहे तर त्यासाठी आपण तो टेक्स्ट बॉक्समध्ये आधार नंबर एंटर करूयात तर याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी कन्फर्म करावं लागतात की आपलं वय जे आहे ते वय कमीत कमी अठरा वर्ष कम्प्लीट झालेलं आहे आपली जन्मतारीख डी डी एम एम वाय वाय या फॉर्मॅटमध्ये आधार कार्डला अटॅच आहे यापूर्वी आपण कुठल्याही प्रकारे आधार कार्डला अप्लाय सॉरी पॅन कार्डला अप्लाय केलेलं नाही आहे व पॅन कार्ड आपल्या जवळ नाही आहे ह्या गोष्टीचं आपण कन्फर्मेशन दिल्यानंतर आणि आधार कार्ड नंबर भरल्यानंतर कंटिन्यू या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे कंटिन्यू बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आधार कार्डचं व्हॅलिडेशनसाठी एक ओ टी पी मिळेल हा ओ टी पी देण्यापूर्वी सुरुवातीला आपल्याकडून काही गोष्टींचं कन्फर्मेशन आधारच्या वेबसाईटसाठी घेतले जाईल जसं की आधार आपण स्वतः बिलॉंग करतो आधारचा डेटा इथे यूज करायला आपली मान्यता आहे ह्या सगळ्या गोष्टीचं परमिशन दिल्यानंतर आपल्याला खाली चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू बटनवर क्लिक करायचं आहे कंटिन्यू बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आता ओ टी पी मिळेल तो ओ टी पी आपल्याला इथे एंटर करायचं आहे ओ टी पी एंटर करण्यासाठी आपल्याला जो काही ओ टी पी आलेला आहे सहा डिजिटचा ते सहा बॉक्स मिळालेले आहेत त्यामध्ये आपण ओ टी पी भरूयात टर्म्स अँड कंडिशनला ॲग्री करूयात आणि कंटिन्यू बटन प्रेस करूयात कंटिन्यू बटनवर प्रेस केल्यानंतर जर तुमचा ओ टी पी व्हेरीफाय झाला तर तुमची दोन नंबर स्टेप जी आहे ते कम्प्लीट होईल आता तीन नंबर स्टेपमध्ये आपल्या आधार कार्डमध्ये असलेला डेटा जसं की आपला फोटो आपला मोबाईल नंबर आपलं नाव डेट ऑफ बर्थ जेंडर या गोष्टी आपल्याला तिथे बाय डिफॉल्ट भरल्याला दिसून येतील आता माझ्या आधार कार्डमध्ये ईमेल आय डी भरलेलं नाही त्यामुळे ईमेल आय डी ब्लँक आला आहे तर मला इथे ईमेल आय डी भरण्यासाठी रजिस्टर ईमेल आय डी जो ऑप्शन होता त्यावर मी क्लिक केलं आहे ईमेल आय डी भरला आणि सेंड ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक केलं आहे माझ्या ईमेल आय डीला आता ओ टी पी आलेला असेल तो ओ टी पी नंबर आपण इथे भरून घेऊयात ओ टी पी नंबर भरल्यानंतर आपण जेव्हा सबमिट करू तेव्हा आपला ईमेल आय डी जो आहे हा व्हेरीफाय होईल व आपल्या आधार पॅन कार्डला तो ईमेल आय डी अटॅच केला जाईल यानंतर आपण खाली ॲक्सेप्ट करतोय की आपलं वय जे आहे ते अठरा वर्ष कम्प्लीट आहे सगळा डेटा आपल्याला बिलॉंग करतो आहे आणि आपल्याकडे जुनं आधार कार्ड जुनं पॅन कार्ड नाही आहे जुनं पॅन कार्ड जर आपल्याकडे ऑलरेडी असेल तर आपण दहा हजार रुपये प्लस पेनल्टी जे काही असेल ते आपण भरण्यास तयार आहोत म्हणून कंटिन्यू बटनवर क्लिक करून आपण प्रोसीड करतो आहे प्रोसीड केल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता एक रेफरन्स आय डी जनरेट होतो तो रेफरन्स आय डी वापरून आपण आपला ई पॅन जे आहे ते डाउनलोड करू शकतो किंवा त्याचं ते स्टेटस पाहू शकतो आता दोन नंबर प्रोसेस आपण चालू करतोय परत आपण एकदा इन्कम टॅक्स डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर गेलो आहेत इन्कम टॅक्स डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटला गेल्यानंतर इन्स्टंट ई पॅन या ऑप्शनवर क्लिक केलेलं आहे इन्स्टंट ई पॅन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तिथं आपल्याला दोन ऑप्शन येतात सुरुवातीसारखेच एक आहे की स सगळ्यात सुरुवातीला आपण नवीन पॅनसाठी अप्लाय करू शकतो किंवा आपले पॅनचं स्टेटस काय आहे ते जाणून घ्यायसाठी दोन नंबर बॉक्सवर क्लिक करू शकतो आपण दोन नंबर बॉक्सवर क्लिक करून आपला जो काही आधार कार्ड नंबर आहे तो आधार कार्ड नंबर इथे भरत आहोत आधार कार्ड नंबर भरल्यानंतर आपण कंटिन्यू बटनवर क्लिक करणार आहोत कंटिन्यू बटनवर क्लिक केल्यानंतर इथे ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्या रजिस्टर मोबाईलला आलेला असतो तो आपण रजिस्टर मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी इथे भरून घेऊयात आणि आपलं व्हेरिफिकेशन कम्प्लीट करूयात व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर जर आपलं आधार कार्ड जनरेट झालं असेल तर किती तारखेला आपण अप्लाय केलं आणि कधी ते रजिस्टर झालं याची डिटेल मिळतील आणि या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन मिळाले आहेत एक डाउनलोड ई पॅन आणि दुसरं व्ह्यू ई पॅन आपण सुरुवातीला ई पॅन कॉपी डाउनलोड करून घेऊयात आणि त्यानंतर व्यू ई पॅनवर क्लिक करूयात माझी डाउनलोड झालेलं आहे आणि ई पॅन देखील आपलं ओपन झालेलं आहे आता ई पॅनच्या ऑप्शनमध्ये आपण पाहू शकता ह्याच्यामध्ये पॅन कार्डचं नाव डेट ऑफ बर्थ त्याच्यानंतर तुमचं जेंडर ह्या गोष्टी आलेल्या आहेत आणि आपलं पॅन कार्ड तयार झालेलं आहे आता आपण फिजिकल पॅन कार्डला अप्लाय करूयात फिजिकल पॅन कार्डला अप्लाय करण्यासाठी माझे पाच दिवस पॅन अलॉट होऊन झालेले आहेत आणि आता मी वेबसाईटवर गेलेलो आहे टीन डॅश एन एच डी एल डॉट कॉम या टीन डॉ टीन डॅश एन एच डी एल डॉट कॉमला गेल्यानंतर सर्विसेस या ऑप्शनमध्ये आपल्याला जायचं आहे सर्विसेसमध्ये आपल्याला पॅन नावाचा ऑप्शन मिळेल तर आपण सर्विसेसमध्ये पॅनवर जाऊयात पॅनमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पॅन कार्ड रिलेटेड मल्टिपल सर्विसेस मिळतील जसं की आपल्याला नवीन पॅड पॅन कार्डला जर अप्लाय करायचं असेल तर फॉर्म ट्वें फोर्टी नाईन आहे त्याच्यानंतर जर आपण फॉरेन सिटीजन असू तर त्याचा वेगळा फॉर्म आहे जर आपल्याला प रिप्रिंट पॅन कार्ड करायचं असेल तर त्याचा ऑप्शन आहे जर आपल्या पॅन कार्डमध्ये काही चेंजेस किंवा करेक्शन करायचे असतील तर त्याचं ऑप्शन आहे आणि डी एस सी बेस आपल्याला पॅन कार्डला अप्लाय करायचं असेल तर त्याचं ऑप्शन आहे आपल्याला आता पॅन कार्ड रिप्रिंट करायचं आहे म्हणून आपण रिप्रिंट पॅन कार्ड या ऑप्शनवर येऊयात आणि त्यामध्ये क्लिक हिअर हा ऑप्शन मिळेल त्या क्लिक हिअर ऑप्शनवर आपण क्लिक करून आपण रिप्रिंट ऑप्शनला जाऊयात तर या रिप्रिंट ऑप्शनला आल्यानंतर आता इथं आपल्याला त्या पॅनच्या साईडकडून पॅन नंबर आणि आपला आधार नंबर या दोन गोष्टी त्या व्यतिरिक्त आपलं जन्मतारखेचा महिना व वर्ष ह्या चार गोष्टी ज्या आपल्याला विचारणा केली जाते त्याप्रमाणे आपण सुरुवातीला पॅन नंबर भरलेला आहे त्यानंतर आपला आधार नंबर भरतो आहोत आधार नंबर भरून झाल्यानंतर आपण डे जे काही आपली डेट ऑफ बर्थ आहे त्या डेट ऑफ बर्थचा आपण वर्ष महिना सिलेक्ट करतो आहे आणि महिना सिलेक्ट करून झाल्यानंतर आपण आपलं वर्ष सिलेक्ट करतो आहे ह्या गोष्टी भरल्यानंतर जे काही पन्नास रुपये फी असणार आहे ते पन्नास रुपये फीमध्ये जर तुमचा जो काही जी एस टी असणार आहे त्या जी एस टीचा रिफंड हवा असेल तर आपण जी एस टी नंबर देखील भरू शकतो जी एस टी नंबर भरून झाल्यानंतर आपल्याला कॅपच्या व्हेरिफिकेशन करायचं आहे मी कॅपच्या कोड भरत आहे कॅपच्या कोड भरून झाल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करून आपण प्रोसेस करतो आहे ते प्रोसेस केल्यानंतर आपल्या पॅन कार्डला जे काही माहिती आपली भरली गेलेली आहे ते पॅन कार्डला भरली गेलेली माहिती आपल्याला इथं शो होईल ज्याच्यामध्ये आपला पॅन नंबर मोबाईल नंबर ईमेल आय डी आपला पत्ता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं मिळून येतील तर ह्या गोष्टी जर आपल्याबरोबर आहेत का आपण एकदा चेक करून घ्यायचं आहे चेक केल्यानंतर आपल्याला यामध्ये तीन प्रकारे फूडची प्रोसेस करता येते एक तर ईमेल आय डीवर आपल्याला ओ टी पी घेता येतो मोबाईल नंबरवर ओ टी पी घेता येतो किंवा ईमेल आय डी व मोबाईल नंबर या दोन्हीवरही ओ टी पी घेता येतो तर ज्या पद्धतीने आपल्याला जे आत्ता आपल्याला रिसोर्स ॲक्सेसिबल आहे जसं की ईमेल आय डी अथवा मोबाईल नंबर त्या ऑप्शनला आपण क्लिक करूयात व त्याप्रमाणे प्रोसीड करूयात तर आताही ते मी बोथ ऑप्शनवर क्लिक करतो आहे आणि जे काही टर्म्स कंडिशन आहेत त्या टर्म्स कंडिशनच्या चेकबॉक्सला क्लिक करून मी प्रोसिड करतोय मी वर के ले, के ले वर के तर मी बोथ ऑप्शनवर क्लिक केलं आहे आय अॅग्री केलं आणि जनरेट ओ टी पी ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर माझ्या ईमेल आय डी व मोबाईलला जो ओ टी पी आला आहे तो मी इथे ओ टी पी भरत आहे व त्याचं व्हॅलिडेशन करून घेत आहे व्हॅलिडेशन कंप्लीट झाल्यानंतर आता आपल्याला पुढे पेमेंटची प्रोसेस करायची आहे तर पेमेंटची प्रोसेस करण्यासाठी आपल्याला टीन एन एच डी एलकडून पेटीएम व बिल डेस्क या दोन पर्यायांचा ऑप्शन दिलेला आहे मी बिल डेस्क हा ऑप्शन सिलेक्ट करतो आहे आणि डेस्क ऑप्शन सिलेक्ट करून जे काही टर्म्स कंडिशन आहे ते ॲक्सेप्ट करतो आहे टर्म्स कंडिशन ॲक्सेप्ट केल्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट केल्यानंतर आता इथे मित्रांनो तुम्ही पाहू शकता की जे काही आपली पन्नास रुपये फी आहे ते पन्नास रुपये फी आणि ट्रान्झॅक्शन आयडी ह्या दोन गोष्टी आपल्याला इथं दिसतात त्याला आपण प्रोसीड केल्यानंतर आता आपल्याला पेमेंटसाठी ऑप्शन दिसतात जसं की आपण क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करू शकतोय डेबिट का कार्डद्वारे करू शकतो इंटरनेट बँकिंग आहे वॉलेट आहे यू पी आय आणि क्यू आर आहे माझ्याकडे नेट बँकिंग होतं मी नेट बँकिंग सिलेक्ट करून एस बी आय बँकेला सिलेक्ट केलेलं आहे आता या ठिकाणी मी माझा जो काही एस बी आयचा जो काही आप युजर आय डी आणि पासवर्ड आहे तो एंटर करतो आहे आणि लॉग इन करतो आहे लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी आपलं जे काही ट्रान्झॅक्शन आहे त्या ट्रान्झॅक्शनचे आपल्याला इथे डिटेल्स दिसणार आहेत ते डिटेल्स आपल्याला एकदा व्हेरीफाय करायचे आहेत तुम्ही पाहू शकता या नवीन स्क्रीनवर आपलं जो काही अकाउंटला नाव आहे ते अकाउंटचं नाव अकाऊंट नंबर ह्या दोन्ही गोष्टी दिसत आहेत मी आ... त्याला ब्लर केलेला आहे आणि खाली आपले पेमेंटचे डिटेल्स दिसत आहेत हे गोष्टी कन्फर्म केल्यानंतर सेकंड स्क्रीनवर अजून एकदा ह्याच गोष्टीला आपल्याला कन्फर्म करायचं आहे त्यानंतर आपल्या मोबाईलवर ओ टी पी येईल ओ टी पी आलेला आपल्याला ओ टी पी इथे एंटर करून आपलं जे काही पेमेंट आहे त्याचं कन्फर्मेशन करायचं आहे मी ओ टी पी एंटर करून कन्फर्म केलेलं आहे आणि माझं पेमेंट तुम्ही पाहू शकता सक्सेस झालेलं आहे पेमेंट सक्सेस झाल्यानंतर आपण पेमेंट गेटवेवरून परत आपल्याला टीन एन एच डी एल या वेबसाईटवर आपल्याला रिडिरेक्ट केलं जाईल इथं जे काही आपल्याकडून पेमेंट झालेलं आहे त्याचे ट्रान्झॅक्शन डिटेल आणि पेमेंटचं स्टेटस आपल्याला बघायला मिळेल आपण कन्फर्म करत आहोत कन्फर्म केल्यानंतर आपली जी काही पॅन कार्डला रिक्वेस्ट आहे ते रिक्वेस्ट आपण प्रोसेस करत आहोत रिक्वेस्ट प्रोसेस केल्यानंतर आपला जो काही फिजिकल पॅन कार्ड जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे ते सक्स सक्सेसफुली सबमिट झालेल्याचं आपल्याला ॲक्नॉलेजमेंट पाहायला मिळेल याच्यामध्ये एन डॅश पुढे आपला जो काही सबमिट केलेला रिस्पॉन्स नंबर असतो तो आपण आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचा आहे ह्याचे प्रिंट पण तुम्ही काढून घ्या हा ॲक्नॉलॉजी नंबर आल्यानंतर साधारण सात ते आठ दिवसामध्ये आपल्या रजिस्टर पत्त्यावर आपल्याला फिजिकल पॅन कार्ड कॉपी मिळून जाईल धन्यवाद मित्रांनो